तर मित्रांनो, वन रक्षकच्या लेखी परीक्षेचा निकाल लागला. त्यांनी जी आर मध्ये दिलंच होतं 54% पुढच्या सगळ्यांना फिजिकल एक्झामसाठी घेणार. तर भरपूर जणांना चांगले मार्क पडले, एक नंबर मार्क, पेपर पण सोपा होता, टीसीएसने घेतला त्यामुळं. आणि 54% पुढच्या सगळ्यांना फिजिकल देण्यासाठी तर त्यांना घेतलेले सगळ्यांना. आता हॉल तिकीट पण येणार ना, चालू होणार आहे 10-12 दिवसामध्ये प्रत्येकाचं फिजिकल चालू होणार आहे. पण आता ह्याच्यासाठी मित्रांनो, डॉक्युमेंट सोबत कोणतं कोणतं घ्यायचं ह्याच्याबद्दल त्यांनी एक जी आर दिला आहे. काही नाही, वाचला असेल नसेल तरी मी डॉक्युमेंटचा हा व्हिडिओ तयार केला करतो मित्रांनो, की ते जेणेकरून तुम्हाला अडचण नाही आली पाहिजे. तर मित्रांनो, डॉक्युमेंट काय, तुम्ही जे जे एक महत्त्वाची गोष्ट, जे जे पाहिलं तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना जे जे सबमिट केलेत ते सगळे तर तुम्हाला न्यायचेच. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला त्या जी आर मध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट देत ते मी तुम्हाला सांगतो. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, कोणतीही डिग्री असेल, 10वी 12वीचं प्रमाणपत्र, गुणपत्र, ग्रॅज्युएशन झालं असेल, ग्रॅज्युएशनचं बी कॉम वगैरे काय झालं असेल, कोणती डिग्री असेल, ते सगळं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे ओळखपत्र, तुमच्याकडे कोणतं ओळखपत्र आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, जर समजा पासपोर्ट असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, इलेक्शनचं कार्ड असेल, काही पण असं तुमच्याकडे, ते आता सगळं असणं आवश्यक आहे. आणि सगळं सोबत घेऊन जायचं, असं नाही की माझं आधार कार्ड आहे हे सरलंय आता मी काय करू, असं नाही, सगळं डॉक्युमेंट सोबत न्यायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जन्माचा दाखला, शाळेचा दाखला, तो पण असणं महत्त्वाचं आहे. आणि जन्मदाखला जो आपण समजा मनपात असेल किंवा ग्रामपंचायतमध्ये असेल तिथून आपल्याला तो दाखला काढून घ्यायचा आहे. म्हणजे कसं, काय काहींच्या बर्थ डेट चुकलेल्या असतात ह्याच्यामध्ये, बाकीच्या डॉक्युमेंटवर वेगळी बर्थ डेट असते, जन्मदाखला वेगळी असते, किंवा बोर्ड सर्टिफिकेट वेगळं असते, आधार कार्ड वेगळे असते, आणि भरपूर जणांचा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, काय करायचं, गॅझेट करून घ्यायचं आहे, वकिलाकडे जाऊन गॅझेट करून घ्यायचं आहे, याची अडचण आली पाहिजे. भरपूर जणांचा हा प्रश्न होता, हा प्रश्न तुमचा भरपूर जण सॉल्व्ह झाला असेल. गॅझेट करून घ्यायचं आपल्या नावाचं, आपल्या बर्थ डेटचं, जेणेकरून तिथं गेल्याच्यानंतर अडचण नाही आली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही लहान कुटुंबाचं तुम्ही जर ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला लहान कुटुंब असलं प्रमाणपत्र सादर करणं लय महत्त्वाचं आहे. आता तेच नाही सादर केली की तुम्ही ऑप्शन तर सिलेक्ट केला आहे, तुम्हाला डायरेक्ट नाबाद करण्यात येईल. त्यामुळे हे डॉक्युमेंट असणं महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर मागासवर्गीय असेल, तुमच्याकडं तुमचं कास्टमध्ये असेल, तर तुम्हाला जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं लय महत्त्वाचं आहे. कारण कसं, ह्याच्यामुळे तुम्हाला आरक्षण भेटणार आहे आणि ह्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे, तुमचं मेरिट त्या प्रमाणे लागणार, तर मग ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. नाही तर फॉर्म भरताना तुम्ही जात कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणून तुम्ही टिक केले आणि जर सादर करताना तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला बाद करण्यात येईल. आणि त्याचबरोबर तुमचं जात वैधता पण असणं महत्त्वाचं आहे. 2022-23 हे डॉक्युमेंट असणं महत्त्वाचं आहे, त्याची व्हॅलिडिटी असेल, व्हॅलिडिटी संपलेली नाही पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोमिसाईल, रहिवासी दाखला, म्हणजे आपण भारतामध्ये राहतो, आपलं भारतीयत्व हे असणं महत्त्वाचं आहे. हे प्रत्येक भरतीला पहिल्यांदा लागतंच आणि हे सगळ्यांकडे असणं म्हणजे असणं, याला काही व्हॅलिडिटी नसते. आपण भारतीय, आपण काय पाकिस्तानी नाही किंवा दुसऱ्या देशातला नाही, तर मग हे एकदा काढलं की काय टेन्शन नाही, डोमिसाईल हे परमनंट असतं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मागासवर्गीयांसाठी नॉन क्लुअर असणं महत्त्वाचं आहे. ज्यांना नॉन क्लुअर आहे, ज्यांनी डॉक्युमेंटमध्ये हे केलं आहे, तर ते तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. 2022-23 असणं लय महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला आता फिजिकलला जायचं म्हणलं, हे तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. आणि जर काही काही दिव्यांगमधून जर फॉर्म भरला असेल की आम्ही 40% दिव्यांग आहे, तर मित्रांनो ते सर्टिफिकेट तुमच्याकडे पण असणं महत्त्वाचं आहे. नाहीतर मग दिव्यांगामधून फॉर्म भरला, तुम्ही दिव्यांग नाही आणि गेला, तर तुमचं सर्टिफिकेट नाही, तर हे कोणतंही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर डायरेक्ट बात करण्यात येईल. त्यामुळे मित्रांनो, हे तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही फॉर्म जर EWS मधून भरला असेल, ते सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही MSCIT सर्टिफिकेट पण तुम्ही फॉर्ममध्ये निवडला असेल तर मी MSCIT सर्टिफिकेट पण असणं महत्त्वाचं आहे. एवढं डॉक्युमेंट मित्रांनो घेऊन जायचं, हे काय एवढं नाही, हे सगळं पोलीस भरतीसाठी, ह्यासाठी सगळं सेम डॉक्युमेंट असतं, फक्त जरा फॉर्म भरताना वेगवेगळे काय डॉक्युमेंट असेल ते सोबत घेऊन जायचं, कोणतं आरक्षण असेल सगळं आरक्षण आहे, तुमचं सगळं डॉक्युमेंट घेऊन जायचं. तुम्ही फॉर्म भरताना जे जे तुम्ही सिलेक्ट ऑप्शन सिलेक्ट केले आहे ते सगळे तुम्हाला डॉक्युमेंट बरोबर घेऊन जायचं. आणि ज्या महिलांचं लग्न झालेलं असतं त्यांचं डॉक्युमेंट भरताना त्यांनी वडिलांच्या नावाने भरलेलं असेल, तर मित्रांनो तुम्ही काय काय वडिलांच्या नावाचं सगळं डॉक्युमेंट न्या. आणि ज्यांनी आपल्या नवऱ्याच्याकडचं डॉक्युमेंट दिलं असेल तर सगळं तेच डॉक्युमेंट न्या, नाही तर मग परत मिक्स व्हायचं, गोंधळ व्हायचं, असं व्हायला नको. तर मित्रांनो, हा आपला वनरक्षक भरतीला जाताना हॉल तिकीट पहिल्यांदा तुम्ही त्याचे 2-4 दिवस काढून ठेवा, नाही तर मग सगळं डॉक्युमेंट घेऊन गेला आणि हॉल तिकीटच नाही. जे तुम्हाला पहिल्यांदा हॉल तिकीट आलं होतं ते पण सोबत घेऊन जायचं आणि आता फिजिकलसाठी वेगळं हॉल तिकीट आलं तर ते पण सोबत घेऊन जायचं. त्याच्या 4-4 दिवस काढून ठेवायचं पहिल्यांदा की अडचण नाही आलं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या 2-2 सेट सोबत न्यायच्यात, लागले नको नाही लागले ती नंतरची गोष्ट, पण जॉरॉक्स सोबत नेणे महत्त्वाचे. आणि एक
10-12 फोटो नवीन नवीन काढणार, 10-20 पण नाही, आधार कार्ड वरचे नाही, मतदान कार्डावरचे फोटो द्या असं ओळखायचं नाही. त्यामुळे आता रिसेंटली 6 महिन्यापूर्वी किंवा नाही आता नवीन फोटो काढून घ्या पासपोर्ट साईज आणि ते सोबत ठेवायचे, मग अडचण नाही आली पाहिजे. मित्रांनो अजून तुम्हाला कशाबद्दल डाऊट असेल मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला देतो 77-0-97-04-535 77-0-97-04-535. आणि कुणाला अकॅडमी वगैरे जॉईन करायचं तर आपल्या अकॅडमी आहे, जर सेल्फ करत असेल तर मी पण आहे. तुम्हाला काही गायडन्स हवा असेल, मार्गदर्शन हवं असेल की मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि तुम्ही व्हॉट्सअपला नाही रिप्लाय तर इंस्टाग्रामला मेसेज करू शकता आणि नाही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि अजून तुम्हाला कोणती अडचण येते मला लगेच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईबच करत नाही, सॉरी लाईक करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही आपल्या चॅनलला, तेवढं सपोर्ट करा. तेवढ्याचे 2-3 फॉलोअर्स वाढले की तेवढे जाकडा जास्त दिसेल मला. जय हिंद.